तर वर्ध्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या भागात पाहणी करण्यात येते. दरम्यान मुसळधार पावसामुळे शिवाजी चौकातील रस्त्याला तलावाचं स्वरूप आलंय. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तर इमारतीच्या बांधकामांसाठी केलेल्या भरावामुळे पाणी जाण्याचे मार्ग बंद झालेत. त्यामुळे नगरपालिकेने हे मार्ग मोकळे करावेत अशी नागरिकांनी मागणी केली आहे. वर्धा जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. तर हिंगणघाट तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने रस्त्यावरील पूल पाण्याखाली आलेत. हिंगणघाट ते बुरपाड रस्ता तसंच हिंगणघाट ते येनोरा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. पालघर जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर पकडला. जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जवार, मोखाडा या भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. तसंच खोळंबलेल्या हळव्या भात लावण्या पुन्हा सुरू झाल्या. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसलेली आहे. केंद्रातील नेते महाराष्ट्रात ठाण मांडून बसले असून विधानसभेसाठी भाजपमध्ये खलबत सुरू आहेत. पुढच्या आठवड्यात 23 आणि 24 जुलै रोजी मुंबईत कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे. पुण्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजप कोर कमिटी बैठक मुंबईत झाली. सलग 2 दिवस चाललेल्या या बैठकीचा समारोप झाला. राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या आरोपांना खोडून काढण्यात महायुतीला अपयश आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून विरोधकांच्या आरोपांना वेळोवेळी उत्तर देण्यासाठी भाजपचे महत्वाचे नेते दररोज पत्रकार परिषद घेणार आहेत. महत्वपूर्ण बैठक त्या ठिकाणी. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे महत्वाचे नेते सकाळ दुपार पत्रकार परिषद घेणार आहेत. या नेत्यांच्या यादीवरून ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे, चित्रा वाघ यांना टोला लगावलाय. तसंच भाजप प्रवक्त्यांच्या यादीमध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा अधिकृत समावेश केल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. मुंबईतील दादरमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक झाली. यात ग्रामीण भागातील समस्या, शेतीप्रश्न, कायदा सुव्यवस्था तसंच बेरोजगारीचे प्रश्न आक्रमकपणे जनतेसमोर नेण्याच्या सूचना केल्या गेल्या. तसंच महायुतीचा भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम कारभार उघड करण्याचंही निश्चित करण्यात आलं. निफाडच्या चितेगावमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्यात भाजपच्या नेत्या अमृता पवार उपस्थित होत्या. यावेळी अमृता पवार यांनी शरद पवार यांचा सत्कार केला. अमृता या येवला मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. भाजपकडून अजित पवार गटाची तक्रार केल्यावरून सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे. मित्रपक्षांचं खच्चीकरण करणं ही भाजपची नीती आहे, मात्र हा त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हणत भाजपला टोळा लगावलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित बांगरे यांना उमेदवारीचे संकेत शरद पवार यांनी दिलेत. अमित बांगरेंच्या मागे शक्ती उभं करण्याचं आवाहन शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी जनतेला केलं. नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचं जिल्हाभरात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं. मानवत येथे आमदार विटेकर यांच्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत 3 क्विंटल गुलाबांचा हार घालून जंगी स्वागत करण्यात आलं. एमएमआरडीएला मुंबई महापालिकेने 3000 कोटी रुपये द्यावेत यासाठी नगरविकास विभागाकडून दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप बीएमसीचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. काँग्रेस शिष्टमंडळ यासंदर्भात लवकरच महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून मनोज जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरू आहेत. प्रसाद लाड यांनी नवं ट्विट करून जरांगेंना प्रतिउत्तर दिलंय. योग्य माहिती घेऊन बोलत जा. 60 वर्षात मराठ्यांसाठी कुणी काय केलं याची खुली चर्चा होऊन जाऊ द्या असं चॅलेंज प्रसाद लाड यांनी केलंय. अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात त्या गाव भेटीसाठी गेल्या होत्या. तिथे
कामनगावमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. इंग्लंडवरून आणण्यात आलेली वाघ नखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आली. शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि वाघ नखं असा शिवशस्त्र शौर्यगाथा हा कार्यक्रम घेण्यात आला. याचं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. इंग्लंडहून आणलेली वाघ नखं ही अफजल खान वधावेळीचीच असल्याचा दावा शिवेंद्रराजे भोसले यांनी केलाय. ग्रँड डफ यांना प्रतापसिंह महाराजांनी वाघ नखं भेट म्हणून दिली होती, पण त्यावेळीचा पुरावा कोण देणार असा सवाल शिवेंद्रराजेंनी उपस्थित केलाय. वाघ नखं साताऱ्यात आल्याने आनंद झाल्याचं मत शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलंय. साताऱ्यामध्ये वाघ नखांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं, तर खासदार उदयनराजे भोसलेंच्या आईंनी देखील वाघ नखं पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात हजेरी लावली. दरम्यान आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले ही त्यांच्या कुटुंबासोबत वाघ नखं पाहण्यासाठी आले. नांदेडमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडेंवर आरोप केलाय. विशाळगडावर संभाजी भिडेंच्या दारकऱ्यांनी दंगा घातला असल्याचा गंभीर आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला, तर आगामी विधानसभा निवडणुका पाहून हा प्रकार केल्याचं देखील आंबेडकर यांनी म्हटलंय. पोलीस प्रशासन असून विशाळगडावरील अतिक्रमण कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. भर पावसात विशाळगडावरील बांधकामावर हातोडा कशासाठी असा सवाल हायकोर्टाने राज्य सरकारला विचारलाय. पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये असंही हायकोर्टाने सरकारला आदेश दिले. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे विशाळगड येथील अतिक्रमण झालेल्या प्रकरणी मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मराठा समाज बांधव ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. अमरावती शहराला दंगलीची पार्श्वभूमी असल्याने चित्रा चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कोल्हापूरच्या विशाळगड हिंसाचाराच्या घटनेनंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत काही संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त तैनात करण्यात आला. विशाळगडावरील घटनेच्या निषेधार्थ धाराशिवच्या कळंब शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. मुस्लिम संघटनांनी या बंदची हाक दिली आहे. याला प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत. मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय. पूजा खेडकर यांच्यावर आता लवकरच योग्य ती कारवाई होईल अशी प्रतिक्रिया पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली. असे भ्रष्ट अधिकारी प्रशासनात गेले तर अनेकांचं करिअर उद्ध्वस्त झालं असतं अशी टीकाही त्यांनी केली. कुंभार यांनी पूजा खेडकर प्रकरणाचा पहिल्यापासून पाठपुरावा करत त्यांचा गैरप्रकार समोर आणला होता. लातूर नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी इराणना कोणगुलवार कुटुंबासह फरार आहे. त्याचा शोध सुरू असतानाच वकिलांनी इराणनाच्या अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला. त्यावर लातूर न्यायालयात सुनावणी झाली. यावर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला. आरटीई प्रवेशाबाबत राज्य सरकारला हायकोर्टाने दणका दिलाय. खासगी विना अनुदानित शाळांना 25% कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापासून सूट देण्यात आली होती, मात्र शालेय प्रवेशाबाबतचा जीआर रद्द करण्यात आलाय. शालेय प्रवेशाबाबत अचानक असा निर्णय घेणं घटनाबाह्य असल्याचं कोर्टानं म्हटलंय. अकोल्यामध्ये ओळखपत्रावर वडिलांचं नाव नसल्याने महिलेला परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आलंय. जिल्हा परिषदेतील आरोग्य सेविकेच्या भरती परीक्षेदरम्यान हा प्रकार घडला, मात्र परीक्षा अर्ज भरताना पतीच्या नावाची अट कशासाठी ठेवण्यात आली असा सवाल यावेळी महिलेनं केला. परभणी जिल्ह्यातील 464 महसूल कर्मचारी संपावर गेलेत. कर्मचाऱ्यांच्या विविध 15 मागण्यांसाठी राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनात राज्यातील 20,000 कर्मचारी सहभागी झाले आहेत, तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाल्याने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यामध्ये जवान किसान ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय. शेतकरी आणि सैनिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढलाय. विधानभवनावर विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप करण्यात आला. नाशिक रोड इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ युवक काँग्रेसच्या वतीने अनोखं आंदोलन केलं.
खड्ड्यांवर पुष्पहार अर्पण करून खड्ड्यांचा सत्कार करण्यात आला. खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. रत्नागिरीमधील पाली एसटी बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यामुळे आता प्रवाशांची गैरसोय होणार नसल्याच्या भावना सामंत यांनी व्यक्त केल्या. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सिरसी गावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. हॉलचे पैसे न भरता कार्यक्रम घेतल्यावरूनच काँग्रेसचे सरपंच वंदना किशोर बुटे यांचे पती किशोर बुटे यांनी हा गोंधळ घातला. ग्रामपंचायत सदस्य मनोज दांदडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.